एकादशी व्रताचे अकरा महत्त्वाचे नियम कोणते आहेत हे आज आपण पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मातील हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे या व्रताचे देवता भगवान श्रीहरी श्री विष्णू हे या व्रताचे पालनहार आहेत मित्रांनो या ऐहिक जीवनातील सर्व सुख समृद्धी आपल्याला मिळण्यासाठी हे व्रताचे पालन केले पाहिजे व उपवास केला पाहिजे या एकादशीचं व्रत हे अनेक लोक करतात मात्र त्यांना त्याचं संपूर्ण फळ मिळत नाही त्या पाठीमागे असतात या व्रताचे काही नियम जे आपल्याला माहीत नाही जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर या व्रताचे काही नियम नक्की पालन करा त्यानंतर तुम्हाला द दिसेल एकादशीचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त झाले आहे तुमचं जीवन सुखी समाधानी बनत आहे एकादशीचे नियम कोणते आहेत ते पाहूयात नियम नंबर एक की जो सर्वात महत्वाचा एकादशी नेहमी द्वादयुक्त असावी म्हणजे काय मित्रांनो कॅलेंडरवर कधी कधी सलग आलेल्या दिसून येतील पहिल्या एकादशीला स्मार्त एकादशी असं म्हणतात तर दुसरी एकादशी भागवत एकादशी अशा नावाने लिहिलेली असते अशा वेळी लोकांचा नेहमी गोंधळ उडतो की कोणत्या एकादशीचं व्रत करायला हवं अनेक जण चुकून स्मार्ट एकादशीचं व्रत सुद्धा करतात नेहमी लक्षात ठेवा हिंदू धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे की जेव्हा दोन एकादशी सलग येतील की जी पहिली एकादशी आहे जी दशमीला जोडलेली आहे तिला वृद्ध एकादशी असं म्हणतात आणि ही एकादशी स्मार्त नावाने ओळखली जाते ही एकादशी साधू संत ब्रह्मचार्याचे पालन करणारे सेवक तपस्वी ऋषीमुनी अशा लोकांसाठी असते आणि त्यानंतर येणारी भागवत एकादशी ही वैष्णवांची अर्थात सांसारिक लोकांची असते अर्थात आपल्यासारख्यांसाठी भागवत एकादशी सर्वश्रेष्ठ होय हे नेहमी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट एकादशी नियमांचे पालन हे आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच होत असतं अर्थात आदला दिवस हा दशमी तिथीचा आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच आपलं आचरण सात्विक असावं आपल्या आहारामध्ये सात्विक पदार्थ हवेत मित्रांनो एकादशीच्या दिवशी जर एकादशीचं संपूर्ण फळ जर प्राप्त करायचं असेल तर कुठल्याही झाडाची पाने तोडणे कुठल्याही रोपट्याची पाने तोडणे अत्यंत गैर आहे चुकीचं आहे या दिवशी गोमातेची सेवा आपण अधिकाधिक करा गोमातेला दूषणे देणं अर्थात शिवा वगैरे देणं या गोष्टींपासून दूर राहा अन्यथा त्या एकादशीचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही मित्रांनो एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो नारायणा या भगवान स्री हरी श्री विष्णूंचा अधिक अधिक जप करायला हवा अगदी चालता बोलता सुद्धा करावा हे मंत्र म्हणल्याने श्री हरी श्री विष्णू प्रसन्न होतात जे काही तुम्ही इच्छिता ते सर्व काही तुम्हाला भगवंत देऊन देतात सोबतच जर तुमचा कोणता गुरुमंत्र असेल तुम्हाला एखादा मंत्र अतिशय आवडतो एखाद्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे तर तो मंत्रसुद्धा तुम्ही चालता बोलता म्हणू शकता मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे जे लोक एकादशीचं व्रत करतात उपवास करतात आणि ते करत असताना कोणाची तरी निंदा करतात चुगली करतात चेष्टा मस्करी करतात अशा लोकांना दोष लाभतात आणि त्या एकादशी व्रताचं संपूर्ण फळ त्यांना कधीच प्राप्त होत नाही यातून आपण लक्षात घ्यावं की कुणाचीही निंदा करणं चुगली करणं टिंगल टवाळी करणं कुणाबद्दलही वाईट वक्तं बोलणं यासारख्या गोष्टी आपण करू नयेत जर चुकून या गोष्टी आपल्या हातून घडल्या आपल्या तोंडून घडल्या हा जो दोष लागलेला आहे त्याचं निवारण करण्यासाठी आपण सूर्य भगवानांचं सूर्यनारायणांचं दर्शन करा सूर्यदेवांकडे पाहात डोळे झाकावे आणि क्षमा मागावी तर तुमचा दोष समाप्त होतो मित्रांनो एकादशी व्रताचा पुढचा नियम तो म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करणं किंवा कोणत्याही जीवाला कष्ट पोहोचवणं त्रास देणं यापासूनसुद्धा आपण दूर राहावं खरं तर या दिवशी झाडून काढणं झाडलोट करणं किंवा पोछा मारणं ह्या गोष्टीसुद्धा हिंदू धर्मानुसार वर्ज केलेल्या आहेत जेणेकरून कोणत्याही जीवाची हत्या होणार नाही तुम्हाला माहीत आहे की सध्याच्या कलयुगात हे करणं शक्य होणार नाही मित्र झाडून काढताना किंवा झाडलोट करताना किंवा पोछा मारताना चुकून एखादा किडा किंवा मुंगी आपल्या हातून मरणार नाही याची आपण काळजी नक्की घ्या मित्रांनो एकादशी हे एकमेव व्रत आहे ज्या व्रताचे उद्यापन आपण कधीही करू शकता मान्यता अशी आहे की एकदा उद्यापन जरीही आपण केलं तरी सुद्धा त्यानंतर येणाऱ्या एकादशीचं पुण्यफळ जर तुम्ही एकादशी करत असाल तर ते पुण्यफळसुद्धा एकादशी व्रत केल्यानंतरही आपल्याला प्राप्त होत राहतं कारण या व्रताचा महिमा मोठा आहे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जर चातुर्मास चालू असतील तर एकादशी व्रताचं उद्यापन कदापिही करू नका चातुर्मास म्हणजे काय तर भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू ज्या चार महिन्यांच्या काळात शयन करतात क्षीरसागरामध्ये योग निद्रिस्त होतात तो चार महिन्यांचा काळ श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे चार महिने म्हणजे चातुर्मास होय चातुर्मासात भगवंत झोपलेले असल्यामुळे आपण या एकादशीच्या व्रताचं उद्यापन करू शकत नाही एकादशीचं उद्यापन करण्यासाठी आघ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते मित्रांनो एकादशीचं उद्यापन करताना नेहमी लक्षात ठेवा एकादशीच्या उद्यापनात सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असेल स्कंदपुराण असं सांगतं की एकादशीचं उद्यापन करताना चोवीस प्रकारचे नैवेद्य हे भगवान श्रीहरी श्री विष्णूंना आपण नक्की अर्पण करावेत आणि यानंतरच हे उद्यापन सफल होतं मित्रांनो उद्यापनाचा सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे होम हवन हे होम हवन अनेकजण एकादशीला करतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे होम हवन हे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला करावयाचं असतं मित्रांनो एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची आपण पूजा केली पाहिजे आणि त्यांना पिवळ्या वस्तूंचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जसे की पिवळ्या रंगाची फुले आहेत मोसंबी कलरची फळे आहेत पिवळ्या रंगाची मिठाई आहेत अशा प्रकारच्या वस्तू एकादशीच्या दिवशी श्री भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंना अर्पण कराव्यात जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी श्री भगवान श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करते त्या व्यक्तीला कधीही गरिबी येत नाही त्या व्यक्तीच्या जीवनात दरिद्री कधीच येत नाही त्या व्यक्तीला पैशांची तंगी कधीच जाणवत नाही तर मित्रांनो एकादशी व्रताचे जे नियम मी तुम्हाला सांगितले त्या नियमांमधील शेवटचा नियम म्हणजे एकादशी तिथीला चुकूनही तुलसी पत्र तुलसी दल म्हणजे तुळशीची पाने तोडू नयेत हा एकादशीचा सर्वात महत्वाचा नियम आहे आदल्या दिवशीच आपण तुळशीची काही पाने तोडून ठेवा आणि भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंना जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करता तेव्हा त्या नैवेद्यावर किमान एक तरी तुळसीपत्र पत्र एक तरी तुळशीचं पान नक्की ठेवा त्याशिवाय भगवंत नैवेद्य ग्रहण करत नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये ओम नमो नारायणा लिहायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Tô, parenta. Bye, bye.